ज्यांच्या विचाराचा वारसा आपण सांगतो ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोनही विचारांना मी या ठिकाणी मानवंदना अर्पित करतो। मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि मगाशी ज्यांचा उल्लेख झाला की ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये क्रांती केली ते सन्माननीय एकनाथराव शिंदेजी, आजचे वक्ते रणजित सावरकर जी, संजय उपाध्याय जी, मंचावर उपस्थित रामदास कदम जी, आशीष शेलार जी, गजानन कीर्तिकर जी, खरं म्हणजे इतकी मोठी नेत्यांची मांडी आळी मंचावरही आहे आणि समोरही आहे, त्यामुळे त्यांचा क्रम कसा लावावा हा प्रश्न असल्यामुळे मंचावरील ज्येष्ठ नेते, मंत्रिमंडळातले सहकारी, माननीय खासदार, माननीय आमदार, समोर बसलेले माननीय खासदार, माननीय आमदार, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आज माझी अवस्था अशी झाली आहे की सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या बॅटिंग नंतर 11व्या खेळाडूला मैदानात उतरवल्यावर काय अवस्था होईल असा भाव माझ्या मनामध्ये येतोय। एकीकडे रणजित सावरकरजींनी प्रखर हिंदुत्व इतिहासासहित मांडलं, तर दुसरीकडे डॉक्टर संजय उपाध्यायजींनी अतिशय सुंदर अशी बाळासाहेबांची संपूर्ण प्रतिमाच आपल्या समोर उभी केली। एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं महात्म्य सांगण्याकरता अनेक वेळा ग्रंथ लिहिले जातात, पण त्या कुठल्याही हजार पानाच्या ग्रंथापेक्षा 25 मिनिटात तो व्यक्ती आपल्या मनामध्ये कसा जाऊ शकतो ते आपल्या मनात आहेतच, पण त्याची उजळणी आणि आपल्याला काही ज्ञात आणि काही अज्ञात असे संदर्भ देऊन बाळासाहेब हे किती मोठे होते, ते कसे प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी होते आणि सावरकरांच्या विचारांचा वारसा त्यांनी कसा चालवला हे देखील आपल्यापर्यंत डॉक्टर संजय उपाध्यायजींनी अतिशय सुंदर पोचवलं। मी या दोन्ही वक्त्यांचे मनापासून आभार मानतो। खरं म्हणजे मलाही हा मोह होत होता की म्हणावं की आता आमचाही वेळ तुम्हीच घ्या, पण नंतर माझ्या लक्षात आलं असं म्हटलं तरी आपल्याला भाषण तर करावंच लागेल आणि म्हणून हा मोह आवरला, पण मला असं वाटतं की 25 मिनिटांनी आमचं पोट भरलं नाही, 52 मिनिटाचं व्याख्यान आम्ही नक्की एकदा दोघंही ऐकू हे या निमित्ताने निश्चितपणे सांगतो। खरं तर मी राहुल शेवाळ्यांचं मनापासून अभिनंदन करेन, हा अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव असे या देशाचे नेते आहेत किंवा स्वातंत्र्य संग्राम सेनानी आहेत ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वीही कारावास भोगला, स्वातंत्र्यानंतर उपहासाचा कारावास भोगला आणि आजही ज्यांच्या विचारांना कारावासामध्ये टाकण्याचा प्रयत्न सातत्याने काँग्रेसच्या वतीनं होतो, रोज खोटं बोलायचं, रोज चुकीचं सांगायचं आणि निर्लज्जपणे वागायचं, हे जे काही काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी करतायत महाराष्ट्रातली जनताच त्यांना उत्तर देईल हे या निमित्ताने मी सांगतो। खरं म्हणजे माझा सवाल आहे काँग्रेसच्या किंवा स्वातंत्र्य लढ्यामधल्या सगळ्या नेत्यांबद्दल मला प्रचंड आदर आहे, प्रचंड आदर आहे, कोणी कमी केलं असेल कोणी अधिक केलं असेल, पण माझा सवाल आहे
ज्या प्रकारे अंदमानच्या कालकोठरी मध्ये दुहेरी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना 11 वर्ष जे अनन्वित अत्याचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी सहन केले, एक नेता मला दाखवा। अशा प्रकारचे अत्याचार सहन करणारा एक नेता मला दाखवा। आणि त्यातही अशा प्रकारचे अत्याचार सहन करत असतानाही त्यांच्या मनामध्ये सातत्याने स्वातंत्र्य लक्ष्मीचीच पूजा होती आणि त्यांनी स्वातंत्र्य लक्ष्मीचंच गीत गायलं आणि तेच गीत त्या ठिकाणी लिहिलं आणि तो मुकाबला करत असताना स्वतः तर केलाच, पण स्वातंत्र्य वीर सावरकर जर त्या अंदमानच्या कारागृहात गेले नसते तर शेकडो कैद्यांनी आत्महत्या केली असती, शेकडो लोक कदाचित अनेक लोक त्यापूर्वी वेळे झाले त्या कालकोठरीमध्ये ते वेळे झाले असते, पण त्या सगळ्यांना त्या कालकोठरीमध्ये ही बंड करण्याचं धीर आणि हिम्मत ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिली। आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतात कोणीतरी लिहून देतो, त्या राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स माहित नाही, लिहिलेलं वाच 3-4 साल वर आहे, अरे या वेड्यांना एवढंही माहित नाही किती वर्ष ते होते कसे ते होते। त्यामुळे मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं यांना उत्तर दिलंच पाहिजे आणि योग्य प्रकारे उत्तर दिलं पाहिजे आणि ते उत्तर आपण देऊ हा विश्वास मी तुम्हाला देतो। आणि आज स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून तर बाळासाहेब ठाकरेंपर्यंत हा जो हिंदुत्वाचा विचार आहे, हा हिंदुत्वाच्या विचाराचा जो धागा आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे माहिती होतं की हा देश तोपर्यंत दुर्बल राहील जोपर्यंत इथला हिंदू समाज आपल्या जातीव्यवस्था आपलं वर्णभेद हा सगळा संपवून एकत्रित होत नाही, जोपर्यंत इथला हिंदू समाज मजबूत होत नाही, कारण त्यांना इतिहास माहिती होता की जोपर्यंत या देशातला हिंदू मजबूत होता तो एकत्रित होता जोपर्यंत त्याची विजिगीषू वृत्ती जिवंत होती तोपर्यंत या देशावर आक्रमण करण्याची कोणाची हिंमत नव्हती, अनेक आक्रमण परतवून लावण्याचं काम या देशाने केलं, पण ज्यावेळी हा हिंदू समाज दुर्बल झाला, ज्यावेळी अपराध बोधानं हा हिंदू समाज ग्रसित झाला आणि ज्यावेळी जाती जातीमध्ये वर्णावर्णामध्ये हा हिंदू समाज त्या ठिकाणी विभाजित झाला, त्यानंतरच या देशाला कधी मोगलांनी कधी इंग्रजांनी आपल्या आधिपत्याखाली नेलं आणि म्हणून जरी स्वातंत्र्य मिळालं तरीही जर हिंदू समाज मजबूत नसेल जो या देशाचा आत्मा आहे, आत्मा नसेल तर देश कसा राहणार आहे, आणि हा आत्मा जर मजबूत नसेल तर हा देश पारतंत्र्यातच जाईल। आणि म्हणून एकीकडे हिंदू समाजाला एकत्रित करण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं, पण दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर हे देखील म्हणतात की अनेकांना माझी जहाजातनं मार्सेलिसच्या बंदराच्या ठिकाणी मारलेली उडी लक्षात आहे, पण त्या उडीकरता मला लक्षात ठेवू नका, मला लक्षात ठेवायचं असेल तर जाती व्यवस्थेच्या विरुद्ध दिलेला लढा, जाती उच्छेदक निबंध, या ठिकाणी अस्पृश्यता निवारणाकरता केलेले प्रयत्न आणि हिंदू समाजाला एकत्रित करण्याकरता केलेले प्रयत्न याकरता मला लोकांनी लक्षात ठेवावं हे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। आणि आपण बघा, हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कधी जात मानली नाही, जाती व्यवस्थेच्या विरुद्ध जो लढा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लढला, राजकारणामध्ये जात एक शस्त्र असत पण एकमेव या देशातले नेते बाळासाहेब ठाकरे होते की ज्यांनी या शस्त्राचा वापरच केला नाही। तुम्ही बघा, अनेक अशा लोकांना बाळासाहेबांनी आमदार केलं, मायक्रो ओबीसी ज्याच्या जातीचे 500 मत नाहीत, ज्याच्या समाजाला कोणी ओळखत नाही, कुठला सन्मान नाही, असा 25 वर्षाचा तरुण
बाळासाहेब ठाकरेंनी त्याला हिंदुत्वाच्या नावावर त्या ठिकाणी तिकीट दिलं आणि त्या ठिकाणी निवडून आणलं. जे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपेक्षित होतं की हिंदू समाज हा हिंदुत्वावर एक असला पाहिजे, हा जातीत विभाजित असलेला हिंदू समाज नको, आपल्याच समाजातल्या काही लोकांना आम्ही खाली दाखवतो आणि काही वर आहे अशाने देशाचं कल्याण होऊ शकत नाही. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेहमी विज्ञानाची उपासना केली. कुठली गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर त्या ठिकाणी मांडली गेली पाहिजे आणि मग हिंदू समाजातल्या ज्या रूढी रीती परंपरा विचार हे विज्ञान अधिष्ठ नव्हते त्यांना विरोध करण्याचं काम देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी केलंय. आणि म्हणून हिंदुत्व हे केवळ कर्मकांड नाहीये, तो कुठल्या तरी एक भाग असेल, काही लोकांचा तो विचार असेल, पण हिंदुत्व एक व्यापक संकल्पना आहे जी संकल्पना या देशाच्या मातीशी जुळलेली आहे, या देशाच्या संस्कृतीशी जुळलेली आहे आणि या जीवन पद्धतीशी जुळलेली आहे हे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस हिंदुत्वाचा मुद्दा गेला आणि हिंदुत्व काय आहे त्या सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितलं की धर्माच्या संकुचित व्याख्येतनं हिंदुत्वाला बघू नका, हिंदुत्व ही जीवन पद्धती आहे, ती एक संस्कृती आहे, ती शाश्वत हजारो वर्षापासून या भूमीवर चालत असलेली रीतीनीती आणि पद्धती आहे, ती नित्य नूतन आहे, ती पुण्य पुरातन आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा चुकीच्या गोष्टी आल्या त्यावेळी त्या चुकीच्या गोष्टी त्याज्य करून जे चांगलं आहे ते घेऊन चालणारी अशा प्रकारची हिंदू संस्कृती आहे. आणि तेच ज्यावेळी हिंदुत्वाच्या विचारावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाचा अधिकार काढण्यात आला त्यावेळी हीच व्याख्या बाळासाहेब ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाने मांडली की हो मी हिंदुत्ववादी आहे, हो मी हिंदुत्वावर मत मागितली, पण मी हिंदुत्व म्हणजे कर्मकांड मानत नाही, हिंदुत्व ही जीवन पद्धती आहे, या देशामध्ये आमची संस्कृती आहे आणि या देशाला मातृभूमी पुण्यभूमी मानणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. आणि त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ते देखील मान्य केलं. हा खरा धागा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पुढे नेलेला. खरं म्हणजे आज अनेक गोष्टी सांगता येतील पण वेळेची देखील मर्यादा आहे. पण मला अतिशय वाईट एका गोष्टीचं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल जो जाज्वल्य अभिमान बाळासाहेब ठाकरेंना होता आणि ज्यावेळी कोणीही सावरकरांच्या विरुद्ध एक शब्दही बोलला तर त्याला चपकल अशा प्रकारचं उत्तरही मिळत होतं, ते कृतीतूनही मिळत होतं, ते शब्दातूनही मिळत होतं. आणि आता मात्र हिंगोलीमध्ये राहुल गांधी सावरकरांबद्दल इतकं नीच बोलतात आणि त्यांच्या गळ्यात गळे टाकून आदित्य ठाकरे त्या ठिकाणी ज्यावेळेस पदयात्रा करतात मला आमचं सोडून द्या. मी विचार केल्यावर मला असं वाटतं की त्या ठिकाणी स्वर्गात बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल ज्यावेळेस ते बघत असतील की त्या राहुल गांधी सोबत आदित्य ठाकरे हे पदयात्रा करतायत. मी तर या ठिकाणी विनंती करेन, ठीक आहे तुमचं आमचं पटलं नसेल, तुम्ही विचार सोडला म्हणून आम्ही तुम्हाला सोडलं, तुम्ही आम्हाला सोडा, आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी शिव्या द्या. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना जर तुम्ही जवळ करत असाल तर बाळासाहेबांची नातं सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का, हा माझा सवाल आहे. बाळासाहेबांची नातं हे रक्ताने होत नाही, ते विचाराने करावं लागतं. विचाराचं नातं हे बाळासाहेबांची खरं नातं आहे. आणि जो जो विचारांचं नातं या ठिकाणी सांगेल तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल. म्हणून तर या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना तयार झाली आहे, कारण हे विचाराचं नातं आहे. रक्तानी कदाचित एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे कोणी नसतील पण विचाराने एकनाथ शिंदे हे खरा बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवत आहेत आणि म्हणून हे त्यांच्या कुटुंबातले आहेत. आणि म्हणून आज आपण सगळे आज हा निर्धार करूया,
बाळासाहेबांना मानवंदना देताना आपण हा निर्धार करूया की ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली तो विचार मरू दिला जाणार नाही. काय वाटेल ते झालं तरी तो विचार जिवंत राहील. आणि जोपर्यंत सावरकरांना अपमानित करणारे या देशामध्ये या सगळ्या अपमानित करणाऱ्यांचा विचार हा जमिनीमध्ये काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हा निर्धार आपण सगळे करू एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.